नांदेड जिल्ह्यातील चोरंबा या गावातील एका तरुण शेतकऱ्याने समाजासमोर चांगला आदर्श ठेवलाय. लहानपणी दिव्यांगत्व आल्यानंतर हार न मानता गजानन नरोटे या तरुण शेतकऱ्यानं शेतीत आपलं मन रमवलं. मेहनत करून जिद्द चिकाटीनं शेती करत ती यशस्वी केली आहे. अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील तरुण दिव्यांग शेतकरी गजानन नरोटे यांनी दिव्यांगत्वावर मात केली. त्यांनी स्वतःची 3 एकर शेती आणि दुसऱ्यांच्या 7 एकर शेतीमधून भरघोस उत्पन्न काढलंय. अनेक शेतकऱ्यांना त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतोय. स्वतः 2 पायांनी दिव्यांग असूनही 10 एकर शेती तो करतो आहे. यामध्ये केळी, हळद, ज्वारी, गहू व सोयाबीन पिके तो घेतोय. या मेहनतीमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही पायांवर तो उभा आहे असंच म्हणावं लागेल. माझं नाव चंद्रकांत शेषराव नरोटे, राहणार चोरंबा तालुका, अर्धापूर जिल्हा नांदेड. इथला मी रहिवाशी असून मी दोन्ही पायांनी अपंग असून सुरुवातीला मी शिक्षण घेत होतो 12वीपर्यंत. काही आर्थिक अडचणीमुळे मी शिक्षण सोडलं. शिक्षण सोडून मी ठरवलं की आता काय केलं पाहिजे. जमिनीला काय पाणी नव्हतं, गरीब परिस्थिती होती. मी असं ठरवलं की शेती करायची. काही लोक मला म्हणले, यार शेती करण्यापेक्षा म्हणले भीक जर मागलं तर 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपयाचा रोजगार असं म्हणले तू. मी असा विचार केला की म्हणलं भीक नाही मागायची, शेतीच करायची, निष्ठेनेच जगायचं. 2012 मी शेती स्वतः करतो. तरी तुम्हाला सांगतो आजपासून काहीही कमी नाही शेतीच्या बाबतीमध्ये. जेवढं उत्पन्न पाहिजे तेवढं मिळतं आहे, जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळतं आहे, आपले आलेले कामं पूर्ण निघून जातात. तरी अशा या 3 एकर जमिनीवर कष्ट करून 2 बहिणीचे लग्न, 1 प्लॉट घेऊन घर बांधलं, जमिनीमध्ये 2 बोरं पाडले आणि 3 बहिणीच्या लग्नाची तयारी आता चालू आहे. इतरांना असं सांगेल की मी अपंग असून दोन्ही पायाने एवढं केलं, तरी तुम्हाला सांगतो की पायावाल्या माणसानं काही जरी केलं तर सोनंच होणार आहे हाती धरलं ते. पायावाल्यानं हार नाही मानायचं.